राम राम मंडळी, वांगाचे डाग एका दिवसात घालविणारा आयुर्वेदिक उपाय आज तुमच्या करता घेऊन आलोय बघा। होय, वांगाचे डाग किती भी काळे पडलेले असू दे, किती भी वांग वाढलेला असू द्या, हे तीन उपाय करून बघायचे, वांग 100% जाणार मजी जाणार। आता उपाय करायचा तरी कसा? उपाय नंबर एक, समोर काय दिसतंय, हा ही आहे रुईचं झाड। ह्या रुईचा चीक आपल्याला गोळा करायचा आहे। ह्या रुईच्या झाडाला मदार मंदार अर्क असं भी म्हणतात, हा तुमच्या भागात बघा काय म्हणतात। ह्याचा चीक गोळा करायचा, एक 8-10 पानं तोडायचे, एक एक थेंब रस खाली पडन, चीक खाली पडन, हे चीक व्यवस्थित गोळा करायचा। हा आता ही काय आहे, हा ही हाय हळद, म्हणजे हळकुंड। जर तुम्हाला रान हळद मिळेल, रान हळद बाजारात विचारा, मला मिळेल नाही, तुम्ही बघा विचारून। रान हळद असन तर एक नंबर, नाहीतर आपली साधी हळद सुद्धा जमती या। तेव्हा ही हळकुंड काय करायचं, चांगलं ह्याच्यावर असं घुलसू 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 घ्यायचं, चांगलं चांगलं उकाळायचं। हा सगळा अर्क उतराय पाहिजे, झालं का उकाळून? आता मी तुम्हाला व्हिडिओ फास्ट फास्ट दाखवतो या, तुम्हाला हे करायला वेळ लागत असतो बरं का। आता डायरेक्ट तोंडाला लावायचं नाही, आधी टेस्ट करायची, कुठं, आपल्या मनगटावर। मनगटावर थोडंसं लावायचं रात्रीला झोपताना आणि सकाळपर्यंत बघायचं, जर काही रिॲक्शन आली नाही तर बिनधास दुसऱ्या दिवसापासून हे आपल्या वांगावर लावायला हरकत अजिबात नाही। अहो, बऱ्याच जणांना ॲलर्जी असती या वेगवेगळी, तेव्हा हे असं टेस्ट आधी करून बघायचं। हां, तुम्हाला सांगतो, पहिल्याच रात्री वांगाचे काळे डाग फिकट व्हायला लागतात। हां, आणि 2-3 दिवस लावलं का नाही सलग गायब, वांगाचे डाग गायब होणार म्हणजे होणार। आता उपाय नंबर 2, ही करायचं रातच्याला। सकाळ काय करायचं, सकाळी हे सकाळी धुवून टाकायचं बरं का। सकाळच्याला काय करायचं, सकाळच्याला ही आहे मोहरीचं तेल। काय आहे, मोहरीचं तेल। ह्यानी ह्या डागांची चांगली मसाज करायची, 1-5-10 मिनटं चांगलं हळू 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 चोळायचं। ह्यानी सुद्धा काय होतं या, एक आपण जी हे पहिला उपाय केला का नाही, त्याला हे जोडून उपाय आहे, ह्यानी वांगाचे डाग लवकर निघून जातात। आणि तिसरा खतरनाक उपाय, रिझल्ट 1 नंबरच। काय दिसतं या, हा ही आहे जायफळ। अहो, लाखो लोकांना ह्यानी फायदा झाला या। करायचंय काय, दूध घ्यायचं, थोडंसं दूध घ्यायचं आणि ह्या दुधामध्ये ही जायफळ चांगलं उगाळायचं, चांगलं उगाळायचं। लोक काय करते, 2-4 वेळा फिरतात, बस राव चांगला घट्ट थर व्हायला पाहिजे। हां, उगाळलं ह्याची पण टेस्ट करायची बरं का, डायरेक्ट लावाय जाता ना होईन तिसरंच। तेव्हा प्रत्येकाची स्किन त्वचा वेगवेगळी असती या, आधी मनगटावर टेस्ट करायचं आणि मग जिथं वांग आल्या ती त्या वांगावर ही लावायचं, वांगाच्या काळ्या डागावर लावायचं। अहो, पहिल्याच रात्री हे लावायचं, कधी ही सकाळ पण लावू शकता, रात्रीला पण लावू शकता। हां, जर तुम्हाला दोन्ही उपाय करायचे असतील तर दोन्ही करा, म्हणजे काय, रात्रीला आपल्या रुईचा उपाय करायचा आणि सकाळच्याला ह्यो जायफळाचा उपाय करायचा, दोन्ही जमतं या। आणि मग ही जी मोहरीचं तेल आहे का नाही, ही कधी लावणार, अहो सकाळी उठलं ना, रुईचा लेप धुवून टाका, मोहरीच्या तेलाने चांगला मसाज करा आणि 1/2-1.5 तासांनी नंतर जायफळ लावा, एकदम भारी। तुम्हाला सांगतो, पहिल्याच दिवशी एका दिवसात तुमचं वांगाचे काळे डाग जाणार म्हणजे जाणार। जर लय वाढलेले असतील फक्त 3-4 दिवस उपाय करायचा, 100% वांग गायब म्हणजे गायब। करून तर बघा की राव तवर, राम राम।